ओम शांती। संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष, परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही। वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे। अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते। असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीर असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला। आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला। गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधीस्थ झाले। याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांना अवश्य भेट द्या। ओम शांती। ओम शांती। आपण चौथ्या अध्यायामधील खूप काही मजेचे संवाद, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जे चाललेले आहेत आणि त्याचे जे आध्यात्मिक पहलू आहेत, ते पहलू आपल्या विवेकबुद्धीनं आपण बघत आहोत की खरोखर सहावा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये खूप सुंदर वर्णन श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा आपसामधील ज्या ज्या काही गोष्टी आहेत अर्जुनाला समजत नाही ते श्रीकृष्ण किती स्पष्ट रूपाने सांगत आहे हे आपल्या लक्षात येईल। म्हणोनी हे आघवे मागील मज आठवे मी आजूही परी संभेवे प्रकृती योगे माझे अव्यक्तवी तरी न नसे परी होनी जाने एक दिसे ते प्रतिबिंबे माया वसे माझ्याच ठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी कर्माधुन आयसा आवडी तेही भ्रांती बुद्धी तरी घडे येरवी नाही की एकीच दिसे दुसरे ते दर्पणाचेनी आधारे येरवी काय वस्तू विचारे तुझे आहे तैसा अमूर्तीची मी किरीट परी प्रकृती जे अधिष्टी ते साकारपणे नटनटी कार्या लागे। खूप सुंदर वर्णन या ठिकाणी ओवीमध्ये आलेलं आहे की ईश्वर स्वतः आपल्या अवतरणाची या ठिकाणी कल्पना अर्जुनाला देत आहे। जसं पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की ईश्वर कोणाला म्हटलं पाहिजे, ईश्वर कोण आहे, ईश्वराचं कर्तव्य काय आहे, ईश्वर कुठं राहतो, सृष्टीवर कधी अवतरित होतो, ह्या गोष्टींची जी प्रचिती आहे ही स्वतः ईश्वराला करून द्यावी लागते। कारण साधारण मनुष्य आत्म्यांची जी बुद्धी आहे ती संसार प्रपंचामध्ये इतकी काही जखडलेली आहे की त्याच्यातून तो बाहेरच निघू शकत नाही। आज आपण बघतो की समाजामध्ये समाज सुधारण्यासाठी फक्त लोक प्रयत्न करतात
आणि त्यामध्ये किती त्यांना यश मिळतं आहे, किती अपयश मिळतं आहे, किती समाजाचा त्रास सहन करावा लागतो हे आपण बघत आहोत. आणि समाजामध्ये भिन्न भिन्न विचार, भिन्न भिन्न मतमतांतर, समाज सुधारायला निघणाऱ्यांचं घरातले लोक ऐकत नाही, आणि अशा वेळेस आपण समाज सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला काहीतरी प्रमाणामध्ये फक्त यश प्राप्त होतं. साऱ्या जगाचं जर कल्याण करायचं आहे, साऱ्या जगाला जर आपल्याला सुख आणि शांती स्थापन करण्याचं जर कार्य करायचं आहे, तर ते मनुष्याच्या हातामध्ये नाही. कोणताही मनुष्य विशिष्ट लिमिटपर्यंत, कारण त्याचं लिमिट आहे, सर्व शक्तीसहित तो देण्याचा प्रयत्न करतो, परंतु समाजाचा त्याला भरपूर विरोध होतो. या ठिकाणी ईश्वर स्पष्ट शब्दामध्ये सांगतात की मला मागच्या सर्व गोष्टींचे स्मरण आहे. आता मला तुम्ही सांगा की साधारण आपल्याला 2-3 दिवसापूर्वी काय भाजी खाल्लेली आहे ते पण आठवणीत राहत नाही. मग 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी जे काही घडलेलं आहे, ती वार, ती तारीख किंवा ती वेळ ही आठवू शकत नाही किंवा आठवत नाही. दिवसभरामध्ये आपण इतके कर्म करत असतो, परंतु जसं जसं आपण पुढं चालतो तसं तसं त्या ज्या गोष्टी आहेत त्या मागं पडत चालतात, आपल्याला त्याची प्रचिती नसते. एक ईश्वर असा आहे की जो जन्म आणि मरणापासून वेगळा असल्यामुळं तो ह्या सृष्टीचक्रामधील रंगमंचावर जितके काही अभिनय आहे त्या अभिनयाला साक्षी होऊन बघत असतो. आणि जो व्यक्ती साक्षी होऊन बघतो त्याला सर्व काही माहीत असतं. जसं मुलाच्या जन्माविषयी त्याची आई सांगू शकते, परंतु मुलाला ते माहीत नसतं. मुलाचा जन्म कधी झाला, कोणत्या वेळी झाला हे आईवडिलांना माहीत आहे, परंतु एक्झॅक्टली मुलाला ती स्मृती नसते. त्याप्रमाणे या ठिकाणी आपला जन्म कधी झालेला आहे किंवा ह्या सृष्टीवर आपण कधी आलेलो आहोत, ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपलं स्वरूप काय होतं, ही जी गोष्ट आहे ही फक्त निराकार परमात्माच आपल्याला स्पष्ट सांगू शकतो. या ठिकाणी जर आपण श्रीकृष्णाचं चरित्र जर बघितलं, तर श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये जन्म आहे, मरण आहे, बालपण आहे, किशोरावस्था आहे. आणि श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे आपण जर ऐकल्यानंतर कुठंतरी एक लिमिट आहे, कारण श्रीकृष्णाला देह आहे, शरीर आहे, आपल्याला ते समोर दिसतं आहे. मग श्रीकृष्ण जर शरीराच्या बंधनामध्ये ती आत्मा आहे, तर साधारण मनुष्य आत्म्याप्रमाणे ती आत्मा पण मागच्या जन्मांना स्पष्ट ओळखू शकत नाही. परंतु श्रीकृष्णाच्या आत्म्याला सर्वात प्रथम स्मृती करून देणारे निराकार परमात्मा शिव हे स्पष्ट सांगतात
की तुझे इतके जन्म झालेले आहे, या सृष्टीवर प्रारंभापासून तू आहे आणि श्रीकृष्णाच्या रूपानं पहिला तुझा जन्म झालेला आहे, हे सांगणारा निराकार परमपिता शिव परमात्मा ह्या वेळेस सांगतो. हे श्रीकृष्णाला पण माहीत नसतं, कारण तो शेवटच्या जन्मामध्ये जन्म घेता 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 साधारण रूपामध्ये तो आलेला असतो, त्याचं शरीर साधारण असतं, म्हणून त्याला त्याच्या जन्माची काहीच आठवण नसते, न ईश्वराची आठवण माहीत असते, परंतु तीच आत्मा सूर्यवंशी घराण्याची की ज्याला परमात्म्यानं पहिलं ज्ञान सांगितलं होतं, ती आत्मा खाली येता 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 ज्यावेळेस या सृष्टीवर, पुढं आपण तो श्लोकामध्ये बघणारच आहोत की परमात्मा कधी या सृष्टीवर अवतरित होतो. तर या ठिकाणी या श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे की मी जन्मरहित असून मायाच्या योगाने अवतार घेतो. इथं एक गोष्ट समजून आता आपण घ्यायची आहे की मी जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत नाही. नेमकं हे वाक्य श्रीकृष्ण कसे बोलू शकतात? हे वाक्य जो जन्म घेत नाही तोच बोलू शकतो, आणि जन्म कोण घेत नाही तर तो निराकार परमात्मा शिव, की जो आपल्यासारखा नाही आहे, म्हणजेच त्याला आपल्यासारखं शरीर नाही आहे, अर्थात तो अव्यक्त आणि निराकार आहे. या ठिकाणी माझे अव्यक्त नाहीसे होत नाही पण अवतार घेणे व तो संपविणे हे जे भासते ते फक्त मायाच्या योगानं माझ्या ठिकाणीच भासते. ते कोणत्याही शरीरधारी व्यक्तीला संभव नाही आहे. ते फक्त अवतार घेणे आणि संपवणे हे फक्त माझ्या ठिकाणीच भासते. मायाच्या योगाने ते फक्त मला संभव आहे, दुसरा कोणीही व्यक्ती ते करू शकत नाही. म्हणून किती सुंदर वर्णन इथं ओवीमध्ये आलेलं आहे बघा. माझ्या स्वातंत्र्याचा तर कधीही भंग होत नाही, पण मी कर्माधीन आहे असं जे लोकांस वाटतं ते त्यांचा तो भ्रम आहे. ज्या वेळेस आत्मा शरीराच्या बंधनामध्ये येते तर ती कर्माच्या बंधनामध्ये बांधली जाते, कर्म त्याला अधीन करतात, कर्माच्या ती अधीन होऊन जाते. या ठिकाणी श्रीकृष्णाची जी आत्मा आहे ही कर्माच्या बंधनामध्ये सतयुगाच्या सुरुवातीलाच बांधली जाते, आणि कर्माच्या बंधनामध्ये बांधल्या गेल्यानंतर स्वतंत्रता नष्ट होते. या ठिकाणी परमात्म्यानं सुंदर वर्णन केलेलं आहे की माझी स्वतंत्रता नष्ट होत नाही. श्रीकृष्णाची स्वतंत्रता नष्ट झाल्यामुळं तो बालपणामध्ये आपण बघतो की यशोदा त्याला उखळीला बांधून ठेवते, त्याच्या पायाला बांधते, म्हणजे हा जो उल्लेख आलेला आहे की स्वतः त्याची तिथं स्वतंत्रता नाही आहे, तो आईच्या पण अधीन आहे, त्याचं संगोपन होते किंवा त्याची पालना होते, त्याला मक्खन खाऊ घातलं जातं, तर हा कोणावर तरी एक डिपेंड आहे, म्हणजे स्वतः तो स्वतंत्र नाही आहे. कर्म करण्यासाठी फक्त एक निराकार परमात्मा स्वतंत्र आहे, ये या ठिकाणी आध्यात्मिक रहस्य आपल्याला समजून आलं पाहिजे. मी कर्माधीन आहे असे जे लोकांस वाटते तो त्यांचा फक्त भ्रम आहे. आता भ्रम शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल की तुमचा तो एक गैरसमज आहे. भ्रम म्हणजे एक गैरसमज आहे, समज नाही आहे परंतु एक गैरसमज आहे, आणि म्हणून
ईश्वर सांगतो की मी त्याला काय करणार की तुम्ही तो गैरसमज करून घेतलेला आहे. हा जो भ्रम आहे ते तुम्हाला भ्रमामुळे वाटतं, बाकी खरे पाहता तसे काही नाही. किंवा एकच वस्तू आरशासमोर ठेवली असता दोन ठिकाणी ती दिसते. बघा किती सुंदर वर्णन इथं केलेलं आहे की एखादी वस्तू जर आरशासमोर ठेवली तर आरशासमोर पण दिसते आणि आरशामध्ये पण दिसते. तर या ठिकाणी ज्यावेळेस ईश्वर ह्या सृष्टीवर अवतरित होतात त्यावेळेस त्यांचं जे रूप आहे ते साकारमध्ये जे तणाचा अवतार घेतात. साकार रूप आपल्याला दिसतं परंतु साकार रूपामध्ये निराकार परमात्मा पण असतो. तर हे जे वर्णन आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसते की वस्तुस्थितीचा विचार जर केला तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या दोन नसतात, त्या एकच असतात. म्हणजे एकच ठेवलेली वस्तू आरशामध्ये जशी डबल दिसते परंतु त्या दोन नसतात. म्हणून मी ज्या शरीराचा आधार घेतो लोक त्यालाच बघतात, मला काही बघत नाही. कारण माझं जे स्वरूप आहे अवतार घेतल्यानंतर दिसताना वास्तविक ते एक दिसतं परंतु ते वेगवेगळं असतं. तर ही गोष्ट इथं निराकार आणि साकार, की निराकार जसं साकारमध्ये आल्यानंतर एक होऊन जातो परंतु वास्तविक तो एक नाही तर वेगवेगळा असतो. ज्यावेळेस तो शरीराचा आधार सोडतो त्यावेळेला तो वेगळा होऊन जातो, तो कर्माच्या बंधनामध्ये फसत नाही. हे अर्जुना, मी तर निराकार आहे पण जगत कार्यासाठी मायाचा स्वीकार करून एक नटाप्रमाणे बाह्य आकार धारण करतो. आता या ठिकाणी या हा जो शब्द आहे की मी परमात्मा जगत कार्यासाठी जगाचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी अवतार घेतो, मग आपण बघतो की ईश्वराला ह्या जगतासाठी कोणत्या गोष्टींचा उद्धार करायचा आहे, त्याला काय येण्याची गरज आहे. तर जरूर ज्या ज्या वेळेला ह्या कलियुगामध्ये प्रत्येक गोष्टींची आती होते, प्रत्येक मनुष्य धर्माच्या विरुद्ध आचरण करायला लागतो, त्यावेळेस त्याला यावं लागतं. म्हणून या ठिकाणी हे जे वर्णन आलेलं आहे खूप सुंदर वर्णन या ठिकाणी स्वतः ईश्वरानं केलेलं आहे की मी निराकार आहे म्हणजेच तुमच्यासारखा माझा आकार नाही आहे. जसं तुम्ही शरीर धारण केलेलं आहे असं मी शरीर धारण करत नाही. इथं स्पष्ट या ओवीमध्ये वर्णन आलेलं आहे. आणि ईश्वराचं जे अवतरण आहे या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की मी ह्या जगत कार्यासाठी मायाचा स्वीकार करून नटाप्रमाणे बाह्यतः आकार धारण करतो. म्हणजे शरीरामध्ये येणं आणि जाणं ह्या शब्दाला मायाचा स्वीकार करणं किंवा ही एक माझी ती माया आहे, ते माझ्या हातामध्ये आहे. लोक म्हणताना हा शब्द यूज करतात की ईश्वराची जी माया आहे ती खूप काही वेगळी आहे, ते ईश्वर जाणं त्याला आपण ओळखू शकत नाही. कारण ईश्वर हा स्वतः स्वतंत्र असल्यामुळं त्याला कधी यायचं आणि पुन्हा कधी जायचं हे त्याच्या हातामध्ये आहे. आणि या ठिकाणी जसं वर्णन केलेलं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत
ह्या गोष्टी फक्त त्या निराकार परमात्म्याच्या हातामध्ये आहे. निराकार परमात्माच जगाच्या कार्यासाठी एखाद्या नटाप्रमाणे बाह्य शरीर धारण करतात, म्हणजे एक साकार शरीराचा आधार घेतात. तर या ठिकाणी आपण विवेक बुद्धीने जर हा विचार केला तर जगाच्या कार्यासाठी ज्या वेळेस ह्या दुनियामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ह्या गोष्टींचं साम्राज्य स्थापित होतं, त्याच वेळेस शिव परमात्म्याला ह्या सृष्टीवर अवतरित व्हावं लागतं. कलप युगे युगे नाही, परंतु कलियुगाच्या अंतामध्ये आणि सतयुगाच्या सुरुवातीला परमात्मा ज्या वेळेला अवतरित होतो, कर्तव्यवाचक त्याचं नाव शिव, शिव परमात्मा ज्यावेळेस अवतरित होतो त्यावेळेस या ठिकाणी जी अज्ञान अंधकाराची रात्र आहे त्या रात्रीचा विनाश होतो. म्हणून आपण बघतो की शिव रात्री, वास्तविक शिव पवित्र आणि कल्याणकारी कर्तव्यवाचक शब्द आहे. परंतु रात्र कशाची आहे? तर रात्र अज्ञान, अंधकार आणि विकारांची ही रात्र आहे. तर त्यावेळेस या ठिकाणी खूप सुंदर वर्णन ईश्वर स्वतः करतात की मला मधी येण्याची गरज नाही आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे सृष्टीचक्राचा जो नियम आहे त्या नियमांना मी तोडत नाही. तुम्ही मनुष्य नियमांना तोडून वागता, माहीत असूनही नियमांचं उल्लंघन करता आणि त्याचाच कर्म, विकर्म, अकर्मचा बोध स्वतःवर तुम्ही चढवून घेता. परंतु मला सृष्टीचे जे नियम आहेत ते नियम पसंत आहे, म्हणून माझं ह्या सृष्टीवर येणं हे पण ठराविक विशिष्ट वेळेमध्ये ठरलेलं आहे आणि ती जी वेळ आहे ती वेळ आहे कलियुगाचा अंतिम चरण. कलियुगाच्या अंतिम वेळेवर मला इथं यावं लागतं आणि माझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आहे जगाचं कल्याण करणं, जगाचा उद्धार करणं. मग आपण बघतो की जगाचा काय उद्धार करायचा आहे. सायन्सवाले लोक आपल्या साधनांमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचा सुधार करत आहे. धर्मसत्ता पर असलेले लोक धर्मसत्तेच्या आधारावर लोकांना ज्ञान उपदेश करत आहेत. त्यानंतर राजसत्तेवर बसलेले लोक राजसत्तेच्या आधारावर लोकांची सेवा करत आहेत. मग हे सर्व करत असताना आता कोणत्या गोष्टीचा उद्धार करायचा आहे की जिथं परमेश्वराला म्हणावं लागतं की मला स्वतः यावं लागतं, अवतार घ्यावा लागतो, कोणत्या गोष्टींचा? तर वास्तविक जीवनामध्ये ज्या वेळेस आध्यात्मिकतेचं पतन होतं, आध्यात्मिकतेचा ऱ्हास होतो, त्यावेळेस ईश्वराला स्वतः या ठिकाणी शरीर धारण करावं लागतं. आणि ज्या वेळेस चरित्राचा, नैतिकतेचा बट्ट्याबोळ होतो, समाजामध्ये अवहेलना केली जाते आणि लोक असत्याचे पुजारी बनतात किंवा त्यालाच आपला धर्म म्हणतात आणि अधर्माप्रमाणे ज्या वेळेला ते वागायला लागतात,
त्यावेळेस या जगाच्या कार्यासाठी मायाचा स्वीकार करून नटाप्रमाणे बाह्य साकार शरीर धारण करावं लागतं। म्हणून पुढला जो श्लोक आहे तो पण खूप सुंदर वर्णन केलेला आहे। तो श्लोक तर आपण बघणार आहे आणि या चौथ्या अध्यायामधला हा जो सातवा श्लोक आहे या श्लोकाविषयी डिटेल आपण पुढच्या एपिसोडमध्ये माहिती घेणार आहोत। या श्लोकाच्या आधारे समाजातल्या तळागाळातल्या लोकांना हे समजून आलेलं पाहिजे किंवा की खरोखर ईश्वर कोण आहे, त्याला कधी यावं लागतं, धर्म काय आहे आणि आज लोक कशी धर्माची अवहेलना करतात, ही गोष्ट जीवनामध्ये समजून येणं खूप काही गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी नंतरचा जो श्लोक आणि 49वी जी ओवी आहे हा आपण इथं बघणार आहोत आणि याचं जे विश्लेषण आहे ते पुढं पण आपण करणार आहोत। तर श्लोक आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्न भवती भारत अभ्युस्तानमस् धर्मस्तदानं सृज्यामहं। खूप सुंदर प्रकारे सातवा श्लोक की कसं ईश्वराला ह्या सृष्टीवर कधी अवतरण घ्यावं लागतं, कधी तो अवतरित होतो, की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्न भवती भारत अभ्युस्तानं धर्मस्त तदा मानं सृज्यामहं। तर या ठिकाणी जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभावे आधू असे म्हणून अजस्व परत ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म व्हा। खूप सुंदर या ठिकाणी हा जो श्लोक आहे, अभ्युस्तानं धर्मस्त तदात्मानं सृज्यामयं, या गोष्टीविषयी आपण पुढल्या एपिसोडमध्ये बघणार आहोत की खरोखर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्न भवती भारत हा, की कसं ह्या सृष्टीवर ईश्वराचं अवतरण, कोणता धर्म ईश्वर येऊन स्थापन करतो त्याचं वर्णन विस्तृत रूपामध्ये आपण बघणार आहोत। की अभ्युस्तान कसा तो उद्धव होतो आणि सृज्यामी म्हणजे कसा तो एक उत्पन्न करतो, हे या ठिकाणी वर्णन आलेलं आहे पुढच्या एपिसोड किंवा पुढच्या श्लोकामध्ये अजूनही सुंदर वर्णन आलेलं आहे। विस्तृत रूपामध्ये आपण ते बघणार आहोत। तोपर्यंत ओम शांती।